बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, 20% रक्कम घरभाडे, 20% रक्कम गावी आईवडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो, तरीसुद्धा उरलेली 5000 रुपये रक्कम बचत करतो, तर त्याचे अर्थात गणेशचे मासिक उत्पन्न किती, असा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडं बारीक लक्ष द्या. गणेशचे मासिक उत्पन्न यक्ष समजू, लक्षात आलं तुमच्या? आता त्याचं मासिक उत्पन्न आणि यक्ष समजायचं. आता त्या यक्ष मधून तो काय काय करतो? वजा. ओके, यक्ष वजा करा 25% रक्कम किराणा, म्हणजे या किराण्याची रक्कम 25% म्हणून छदस्थानी 100, बरोबर आहे? किराण्यावर खर्च करतो 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, ही पगारातून मायनस होणारी रक्कम म्हणून वजा 100. 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, 1% म्हणून छदा 100. ओके, 20% घरभाडं वजा घरभाडे 20x/100. ओके, 20% आई वडिलांसाठी वजा 20x/100. ओके, असं करत असून तरीसुद्धा त्याच्याकडे 5000 रुपये उरतात, ज्याची तो बचत करतो, हे 5000 समोर. ओके, आता सर इथं 100 100 100 100, ओके, या 100 आपण कॉमन घेऊ शकत नाही का मित्रांनो? हो, या 100 आपण कॉमन घेऊ शकतो. यक्स वजा अंशामध्ये 25x वजा 25x वजा 20x वजा 20x, आणि हे 100 आम्ही कॉमन घेऊ शकतो. प्रत्येक अपूर्णांकाला छेदस्थानी असते, समोर 5000. ओके, बारीक लक्ष द्या. आता यक्स वजा अंशामधले हे पद छेदस्थानी 100 हा संपूर्ण पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. ओके मित्रांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर रूपांतरण करत असताना आपण छेदान पूर्णांकाला म्हणतो, आणि वजा असेल तर अंश त्यामधून वजा करतो, छेद जसाच्या तसा खाली ठेवतो. ओके, म्हणजे 100 × x, बारीक लक्षात, 100x वजा, हे अंश वजा आता तिथून 25x वजा 25x वजा 20x वजा 20x, छेद खाली जसाच्या तसा. ओके, समोर बचत करत असलेले 5000. ओके, आता या 100x ला इथं लिहा, आणि हे बाकीचे जे 25x 25x 20x 20x, याची एकंदरीत बेरीज करून घ्या. 25 आणि 25 50 50 आणि 70 20 90x. ओके सर, छदस्थानी लेकरांनो 100 बराबर तो बचत करत असलेला 5000. इथपर्यंत तरी कळालं का? मग आता गणित थोडस समोर घेतो, बारीक लक्ष द्या. 100x वजा 90x/100 अर्थात 100x वजा 90x/100 मित्रांनो बराबर 5000. ओके, ही वरची बेरीज वजाबाकी करा, 10x सर छदस्थानी 100 बराबर 5000. लेकरांनो, हे भागीला असलेले 100 परस्पर विरुद्ध बाजून जाताना गुणीला होतात, मग इथं 10x बराबर 5000 हे 100 × गेले सर. ओके, आता लेकरांनो x ला 1 करा, 5000 आणि 100 हे जे दोन पद आहेत, या पदात एक्सच्या सोबत गुणीला असलेले 10 भागिले जातात, गेले सर भागीमध्ये. या शून्याला हे 0 चाललं गेलं, एक्स बराबर काय? तर 5000 × 10 म्हणजे किती हो? 50000. लक्षात द्या तुमच्या लेखनात, हा 50000 किंवा हे एक्स म्हणजे 50000, आपण एक्स म्हणजे गणेशचे गृहीत धरलेले मासिक उत्पन्न, आणि आपल्याला प्रश्न काय विचारला, गणेशचे मासिक उत्पन्न किती,
मित्रांनो 50,000 हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे व्हिडिओज जरूर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण आहे.